नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे किरकिडा, म्हणजेच पत्रष्टेचा केअरटेकर. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, प्रॉन्स फ्रेश चांगली की फ्रोझन या विषयावरती फालतूपणा झाल्यानंतर किरकिडा पोचला त्याच्या नवीन प्लॉटवर. गेल्या एक वर्षापासून सारखा तो प्लॉट दाखवतोय, पण अजून काय एक वी तिकडची तिकडे झाली नाही आहे. सगळं आहे तसंच आहे, अजून स्वतःचं लक्ष नाही त्या जागेकडे आणि दोष देतात कॉन्ट्रॅक्टरला. अरे, ज्याची जमीन आहे, वास्तू आहे, त्या माणसाने जातीने लक्ष दिलं पाहिजे सगळीकडे. आपण तिथे जोपर्यंत उपस्थित राहत नाही ना, तोपर्यंत ते लोक हलक्यातच घेत राहणार. त्यात त्यांचा काही दोष नाही आहे. आणि काय रे किरकिड्या, पावसाळ्यात अशी बांधकाम तुझ्या बायकोने तरी केली होती का रे उभ्या आयुष्यात? पडा स्टे बंद करून आता जवळजवळ 2 महिने झाले आहेत. तू काय झोपला होतास का पावसाळ्याच्या अगोदर? तू काय करत होता? तुला लक्ष देता आलं नाही का तिकडे? वा, काय त्या किरकिरे काकू तर रडत असतात सदानकदा. या किरकिरे काकूचा जीव चुरचुरतच असतो वाटते. अहो किरकिरे काकू, कर्मा फिरून फिरून येतो. गेल्या वर्षी जे शिव्याश्राप दिले होते ना तुम्ही, तेच परत फिरून फिरून येत आहेत तुमच्याकडे. आता का मग वाईट वाटते तुम्हाला काकू? दुसऱ्यांना असा श्राप देताना काहीच वाटलं नव्हतं ना तुम्हाला तेव्हा? भोगा आता तुमच्या कर्माची फळं. मंडळी, आता पूर्ण गाडी खाली होती. काकूंना पुढे बसवायचं तर नाही, पाठी बसवलं. मला तर वाटते हा नक्कीच युट्यूबच्या आधी ना एक कॅब ड्रायव्हर होता असणार, कारण मोस्टली कॅब मध्ये ड्रायव्हर पुढे आणि पॅसेंजर पाठी असतात ना. किरकिड्याला नवी प्रॉपर्टी मध्ये चाफ्याची झाडं लावायची आहेत. एडा किरकिडा काय करेल नि काय नाही, ह्याला कितीही बोला पण शेवटी कुत्र्याच्या शेपूट सारखं आहे, वाकडं ते वाकडंच राहणार. त्या दिवशी झेडमाट बाहेर नाचणाऱ्या आजीला विचारलं होतं, आजी आईस्क्रीम खाणार काय? आजी बोलली, हो पण काय आहे ना, झेडमाटचं सगळंच आवडते आम्हाला, पण आईस्क्रीम पाण्यासारखं असते. असं बोलणारा हलकट किरकिडा बाई माणूस परवा झेडमाटच्या बाहेरून नाचत नाचत गेला सॉफ्टी घेऊन मम्मीसाठी. म्हणजे काय बोलायचं आता या अक्कलशून्य माणसाला मंडळी, तुम्हीच सांगा मला. मी काय बोलली ना तर लगेच त्याला झोंबते. किरकिडा तो किरकिडा, त्याचे अन्नमंद भक्त पण काय कमीचे नाही आहेत. काल परवाच एका पॉडकास्ट खाली आले होते आणि माझे संस्कार काढत होते. काय रे किरकिड्या, आता झेडमाटचं आईस्क्रीम पाणी पाणी नाही लागलं काय? आता कसं बरं मम्मीसाठी आईस्क्रीम घेतलंस तू? तुझी तर ती बिचारी नाचणारी आजी आईस्क्रीम हवं बोलली तेव्हा तर तिला मार सांगत होतास की झेडमाटचं आईस्क्रीम पाणी पाणी लागते. अरे, कितीशे असे पैसे खर्च होणार होते रे तुझे. एखाद्याने विचार केला असता म्हातारा माणूस आपल्याकडे काहीतरी मागतय तर त्याची इच्छा पूर्ण करावी, पण कसलं काय किरकिड्याला ना काहीच अक्कल दिली नाही आहे देवानी. तिथे यांना एक भक्त भेटला होता. काय रे देवा, तरुण मुलं पण कसे काय याला फॉलो करतात काय माहिती. त्यांना दिसत नाही का की हा लोकांना किती मूर्ख बनवतोय ते. बिर्याणी पुराण काय संपत नाही आहे या किरकिड्याचं. आता त्या दिवशी चिकन बिर्याणी झाली होती, लगेचच त्याच दिवशी कालवा बिर्याणी पण बनवून घेतली. आणि ह्या माणसाकडे काहीच कॉन्टेंट नाही म्हणून त्या आजारी मम्मीला आपण आता उभं करतोय किचन मध्ये आणि रेसिपी दाखवायला लावतोय. त्यात त्या किरकिरे काकू तर बिर्याणी बनवण्याच्या सुरुवातीलाच डिस्क्लेमर देत आहेत की ही जी रेसिपी आहे ती माझी आहे, माझ्या पद्धतीने मी बनवत आहे. किरकिरे काकू बोलतात, मच्छी मध्ये दही चालत नाही म्हणून काजूची पेस्ट टाकते आहे दाटसरपणा यायला. अहो किरकिरे काकू, कशाला ना काजू घेतलेत तुम्ही, शेंगदाणेच घ्यायचे होते. अहो, त्या दिवशी तर तुम्ही खेकड्यात तर टाकले होते ना शेंगदाणे, मग आता पण वापरायचे होते ना, कशाला काजूची पेस्ट केलीत तुम्ही? शेंगदाण्याची पेस्टच वापरायची होती ना, मस्त दाटसरपणा आला असता. युट्यूब वरती उपाशी मित्र मंडळ एक चॅनल आहे, त्यांनी पण एक वर्ष अगोदर कालव बिर्याणी केली होती. मला तर असंच वाटते ह्या काकूंने त्यांचाच व्हिडिओ बघून ही केली असेल. किरकिरे काकूंने बिर्याणी तर बनवली पण ती कालव साफ केली होती की नाही ते त्यांनाच माहिती. थोड्या दिवसांनी या किरकिरे काकूंना हलवा पापलेटची पण बिर्याणी बनवतील आणि मासे मिळाले नाही ना तर रस्त्यावरून गोगलगाय पण उचलून नेतील आणि त्याची पण बिर्याणी बनवतील. आजकाल नाकुजाव बेबी पण चॅनलच्या सीईओ सारखी लपून बसते आहे. अहो, म्हणजे व्हिडिओ मध्ये जास्त येत नाही आहे, कॅमेरा पकडूनच असते. हे लोक त्या फ्लॅट मध्ये गेले, यांना बघून मांजर पण पळत होती, पण काकू तिला जबरदस्ती घेऊन आल्या आणि दाखवत होत्या, ही बघा माझी बाबू, ही बघा माझी बाबू. हो किरकिरे काकू, त्या मांजरीला दाखवण्यापेक्षा ना जरा तुमच्या नातीला दाखवा ना. तुमचे अंधमंद भक्त सारखे तुम्हाला कॉमेंट्स करतात की त्या चॅनलच्या सीईओची मुलगी कधी दाखवणार आहात तुम्ही.
त्या मांजरीला बघण्यापेक्षा ना तुमच्या नातीला बघण्याची जास्त इच्छा आहे सगळ्यांची. काकू तुम्हाला एक गोष्ट बोलू का, ती मांजर काही बोलू शकत नाही ना म्हणून तिचा बिचारीचा नाविलाज आहे. नाहीतर तुमच्या मुलीच्या सासरच्यांनी कसं त्यांच्या नातीला तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवायचं नाही सांगितलं आहे, तसंच ना त्या मांजरीला बोलता आलं असतं ना तर ती पण बोलली असती, अरे बाबा निघारे इथून, मला माझं आयुष्य नीट जगू द्या. आणि आधीच सांगून ठेवते, मला तुमच्या फालतू व्हिडिओ मध्ये घेत जाऊ नका. देवा देवा देवा, काय रे तो कबाडखाना करून ठेवलाय त्या झोपडास्टेचा. आधी किचन पॅक केलं, मग बेडरूम पॅक केलं आणि आता हॉलमध्ये पण तेच. काय हो मंडळी, मला जरा कॉमेंट करून सांगा बघू, हॉलमध्ये कोण असं कपाट ठेवते का? कसं वाटते ते बघायला? आणि किती हलकटपणा बघा या लोकांचा. त्या झोपडास्टेमध्ये लागणाऱ्या बेडशीटसाठी यांनी ते कपाट ठेवलं आहे हॉलमध्ये, आणि देवारा जो एका कोपऱ्यात होता तो पण काढून टाकला. म्हणजे काय बोलायचं यांना आता, कोणत्या भाषेत अजून मी यांच्यावरती रिएक्शन देऊ ते तुम्हीच सांगा मला. देवाऱ्याची जेव्हा आपण एका जागेवरती स्थापना करतो तेव्हा तो तिथून काढत नाही, पण हे लोक जसं यांच्या रिक्वायरमेंट्स असतात तसं त्या देवाऱ्याला पण मूव्ह करतायत. खरंच किती लाजीरवाणी गोष्ट आहे हे. देवाच्या कृपेने एवढं सगळं मिळालं आहे, पण आता त्या देवालाच विसरले आहेत हे लोक. ज्याच्यामुळे आज एवढी प्रसिद्धी मिळाली आहे, घर बांधू शकले, आज त्याच घरातून देवाला बाहेर काढलं आहे. कशी माणसं आहेत ही, शी 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 शी. अरे हो, मी पण काय यांच्याकडून अपेक्षा करते की हे लोक देवाचा विचार करतील. जे लोक मृत वडिलांचा स्वतःच्या नवऱ्याच्या फोटोला नीट ठेवत नाही, त्यांची कधी आठवण काढत नाही, ते लोक काय देवाला विचारतील. खूप वाईट वाटलं हे बघून. बाकी काही किरकिड्याने केलं असतं तरी चाललं असतं, पण देवघर असं त्याने मूव्ह करायला नको हवं होतं. पावसाळ्यात झोपडास्टे बंद ठेवणार होता, पण आता 15 ऑगस्ट पासून बुकिंग सुरू झाली आहे याची. मी बरं का मंडळी, 13 ऑगस्टला किरकिड्याचा बर्थडे आहे, मी आधीच सांगून टाकलं हा, अंधमंद बघताना आता बरं पडेल. नाही म्हणजे जे 15 ऑगस्टला तिथे जाणार आहेत ना ते कसे आता गिफ्ट घेऊन जातील ना. काय आहे ना, या लोकांनी जर गिफ्ट नेलं नाही ना किरकिड्याला तर त्यांच्या जेवणामध्ये हा काहीतरी मिक्स करायचा. आणि तसं पण अंधमंद भक्तांना तिथे गेल्यावरती समजलं की किरकिड्याचा वाढदिवस होता 13 तारखेला, मग ऐनवेळी त्यांची धांदल उडेल ना म्हणून आधीच सांगून टाकलं. म्हणजे कसं, जाण्या अगोदर ते गिफ्ट काहीतरी परचेस करतील ना त्याच्यासाठी. ह्या किरकिड्याकडे काहीच कॉन्टेंट नाही म्हणून निघाला लालपरी घेऊन फिरायला. घरातल्या देवाला कुठे ठेवलं ते सांगत नाही आणि मोठा देवभक्त बनून निघाला होता गणपतीपुळेला जायला. हा सारखा सारखा काय सांगतो की ढाई काकांच्या फ्लॅट वरती जाऊया करून. याला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही मला तेच समजत नाही, थोडी पण लाज शिल्लक नाही का याच्याकडे. मांजरीसाठी घर घेतलं आहे याने, पण टॅग लावतो की ढाईंसाठी घेतलंय. एक दिवशी ना त्या ढाई काकांना राग आला ना तर खरंच ते याच्या डोक्यात काहीतरी घालतील. रद्दी शर्ट घालून किरकिडा लोकांना विचारतो, मी कसा दिसतोय सांगा. अरे बाबा तू ब्रँडेड कपडे घाल नाहीतर काही पण कर रे, पण थोबाडाचं काय करणार आहेस ते सांग मला आधी. कारण तू किती पावडर लावली किंवा ब्रँडेड कपडे घातलेस ना तरी थोबाड तुझं रबरीच राहणार आहे, सगळंच तुझं तुलतुलीतनी गुलगुलीत आहे. ट्रिमर दाखवत होता बिंडोक माणूस. मला असं वाटते आधी याने त्याच ट्रिमरने स्वतःचेही काढले असतील. अहो डोक्यावरचे केस बोलते हो मंडळी, उगाच काहीतरी भलता सलता विचार करू नका. काकांना विचारतो, तुम्ही कधी गेले होते का गणपतीपुळ्याला? अरे बाबा किरकिड्या, उभ्या आयुष्यात तो माणूस तुमच्यासाठी झिजला एवढा, तुम्हाला हवं नको ते बघत राहिला. कधी स्वतःसाठी वेळ पण नसेल काढला त्यांनी. तू काय त्यांना विचारतोय, कधी गेले होते का तुम्ही गणपतीपुळेला? तू नेलं होतंस का कधी त्यांना? विचार कर जरा. त्यांचा पण नाविलाज होतोय. ती म्हण आहे बघा मंडळी, अडला हरी गाढवाचे पाय धरी, तशी काहीशी त्यांची गत झाली आहे आता. सीट बेल्ट काकांनी लावला नाही म्हणून बीप होत होतं, तर किरकिडा बोलतो नवीन लोकांना समजत नाही ना सीट बेल्ट लावायचा असतो ते. अरे बाई माणसा, तुझ्या त्या रांगड्या गड्याला तू नेहमी पुढे बसवतोस, पुढे बसून बसून पण नाकात बोटं घाल खाजवा खाजवी करणं सुरूच असते तिचं. इतरांना कधी बसवलंय का तू पुढे? खूप मोठा ज्ञानी असल्याचा आव नको आणूस तू, समजलं ना? माहिती आहे किती अक्कल आहे तुला ते. पाऊस बघा किती जोरात आला, बघा 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 बघा. अरे बाबा, आम्हाला दाखवण्याच्या नादात जोरात हवा आली ना तर तुझं ते घरटं आहे ना ते उडून जाईल, ते बघ आधी. खरंच खूप मजा येईल रे ऑन कॅमेरा जर तुझं ते डोक्यावरचं घरटं उडून गेलं ना तर बघायला. खरंच एक नंबरचा वायझेड आहेस तू. अरे वायझेड म्हणजे येडा झमुरा रे. आज सगळ्यांनी वेगवेगळे कॉस्ट्युम घातले आहेत.
का रे बाबा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती की सर्कस मध्ये जोकरच्या रोलची ऑडिशन द्यायला जात होते तुम्ही सगळे? ते सांगा दी, आपल्या देवाने तोंड दिलंय म्हणून काही बरळत असतो। अडाणी माणूस पहिल्यांदा स्टुडिओला गेला होता, याला एवढी माहिती नाही की एव्हरी फ्रायडे तिथे नवीन नवीन कलेक्शन येते। लोकांना ज्ञान पाजळतोय की तुम्हाला घ्यायचं असेल तर मी सांगतो, हा मी घाटकोपर मधून मॉल मधून घेतला आहे। अरे बाबा, आजकाल ना कोणते रद्दीचं शर्ट घालत नाही रे, तुझी चॉईस ना तुझ्यासारख्याच गोड लोकांना आवडेल। त्या भव्याच्या आजीने पण बघ न्यूजपेपर म्हणून रद्दीत द्यायला तो शर्ट काढून ठेवला होता। आता थोड्या दिवसांनी ना तो शर्ट घालून तू असाच फिरत राहिलास ना तर भंगारवाला पण तुला घेऊन जाईल उचलून। सगळे शाने बघा पळून गेले, गेट लावायला मला ठेवलं बघा। अरे तुला ना वेळोवेळी त्या किरकिरे काकू आठवण करून देतात की हवेत उडू नकोस, मी जोपर्यंत जिवंत आहे मालकीन मीच आहे आणि तू एक फक्त वॉचमॅन केअरटेकर कुली आहेस। मला एक गोष्ट सांगा मंडळी, हे किती योग्य आहे, दरवेळी त्या काकांना गाडीत बसवून ब्लॉक करून हा ते राऊंड टेबल आहे ते गाडीत ठेवतो, आता तीन बायका पाठी बसू शकत नव्हत्या का? काय झालं असतं ना खुजव बेबी पाठी बसली असती तर? दरवेळी त्या काकांना पाठी बसवतात वर त्यांना ते टेबल देतात पकडायला। निदान किरकिडे काकू तरी मध्ये बसायला हव्या होत्या ना, पण दोन बायकांमध्ये काकांना बसवलं होतं। काय माणसं आहेत हे लोक, आता उपाशी राहिले त्यात त्या ढाई काकांचा काय दोष हो मंडळी? किरकिडा बोलतो वरण भात खाऊन आले आहेत ढाई आणि आम्ही काहीच नाही खाल्लं, त्यावर काकू बोलतात काय तर मग गणपतीला नैवेद्य पाहिजे ना। ही बाई ना एकदम आतल्या गाठीची आहे, किती जळते त्या काकांवरती। चंपक मैदान बघून किरकिडा बोलतो जेठालाल चंपकलाल कसे आहेत तसं ते मैदान आहे। बाई माणसा बाई माणसा, आता ना माझ्याकडे शब्दच नाही आहेत रे तुझ्यासाठी। घर ते घर आता त्या गाडीचा पण कबाडखाना करून ठेवलाय, केळं खाऊन त्याच्या साली पिशवीत भरल्या आणि डोर मध्ये पिशवी लावली होती काकूने। काय रे ही बाई आहे, जी काय घाण करते ना तीही किरकिडीच करते, एकदम बेशिस्त बाई आहे खरंच। मंडळी एक गोष्ट बोलू का, या किरकिडे काकूंपेक्षा ना त्या नाखुजव बेबीची आई म्हणजेच साखरवाल्या काकू तरी परवडल्या, नाही म्हणजे निदान घर तरी त्या नीटनेटकं ठेवतात। ब्लाइंड स्पॉट वर हॉर्न मारायचा सोडून किरकिडा रस्ते दाखवतोय, सिनरी बघा करून ओरडत होता। अरे बिंडोक बाई माणसा, समोरून ट्रक किंवा गाडी आली ना चांगलंच दृश्य दिसेल सगळ्यांना, तो पण न्यूज चॅनल वरती। गाडी चालवताना ना जरा लक्ष गाडीकडे असू दे, इथे तिथे वळवळू नकोस। कुरडू कोणती भाजी आहे हो मंडळी? नाही म्हणजे करडई माहिती आहे मला, पण ही कुरडू काय तरी पहिल्यांदाच ऐकली आहे मी। रस्त्याने जाता जाता नाखुजव बेबीचे नातेवाईक जात होते तर बाबू हॉर्न मार बाबू हॉर्न मार ओरडत होती नाखुजव बेबी, पण नातेवाईक काय साईड देत नव्हते। किरकिडा बोलतो रस्त्याने तुम्हाला केक मिळतील, कॉर्नॅटो चॉकोलावा। अरे किरकिड्या, 13 तारखेला तुझा बर्थडे आहे ना, त्याच्यासाठी ना आता काय कर माहिती आहे का? डब्बे आणलेच होतेस ना तू, तर रस्त्यावरून तो गोळा कर केक आणि तीन तीन फ्रीज घेऊन आलायस ना, त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेव आणि वाढदिवसा दिवशी कट करतो केक। ती नाखुजव बेबी एंट्री तिकीट दाखवत होती तर तिचा हात लांब केला किरकिड्याने कॅमेरा पासून, का तर तारीख दिसेल ना, सगळ्यांना समजेल ना की हा किरकिडा मागचे पुढचे व्हिडिओ टाकतोय ते। आता देवळात आपण जातो, चप्पलचं स्टँड असते तिथे आपण चप्पल ठेवतो, तिथे कोणतरी असतच आपल्या चपलेची देखभाल करायला। आपली चप्पल ते घेतात आणि ती बॅग मध्ये ठेवतात, त्याच्या बदली आपल्याला टोकन देतात। आपलं आता कर्तव्य आहे, कर्तव्य म्हणण्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने तरी आपण त्यांना फुलनाफुलाची पाकळी दिली पाहिजे, नाही का ओ मंडळी? एवढं ते आपल्या चपलांना हात लावतात, सांभाळून ठेवतात, पण हलकट बाई माणसाला तेवढी अक्कल कुठे ना, सगळं काही फुकटचंच हवं त्याला। त्यांना विचारतो काय ही सर्व्हिस पण फ्री आहे ना? अरे बाबा, एक तर तू दानपेटीमध्ये पण काय दान करणार नाही, निदान त्यांना तरी 2-4 रुपये द्यायचे होतेस ना। कसा रे तू लाळगोट्या आहे? साय यार त्या किरकिरे काकू, मोठ्या धीरासोबत कसं वागायचं याचं पण त्यांना भान नाही आहे। काकांच्या पाठीवरती हात फिरवून बोलतात काय तर ढाईंना मस्त वाटलं असेल, जराही वाट बघावी लागली नाही दर्शन लगेच झालं। ह्या किरकिरे काकूंनी 21 मोदकांचा नवस केलाय बाप्पाला, त्या भव्यासाठी वाटते बार्बी घेतली आणि तिथे मास्क होता, तर किरकिडा बोलतो अरे मला वाटलं हे घेतेस की काय, त्यावर नाखुजव बेबी बोलली नाही नाही कोणाला घाबरवायचंय, आधीच घाबरलोय आपण। काय रे किरकिड्या, असं काय दाखवलंस त्या नाखुजव बेबीला की ते बघून ती घाबरली आहे? पतीपुळेवरून किरकिडे फॅमिली निघाले आरेवारे बीचला, रस्ता बघा रस्ता बघा, आणि मध्येच थांबले आणि स्टॉल लावला। काय विचित्र माणसं आहेत रे, कोणाचा तरी स्टॉल होता तिथे, तिथे यांनी तळ ठोकला होता। आता त्या ढाई काकांना नेचर कॉल आला होता म्हणून कुठेतरी ते गेले असतील, हा किरकिडा गाडी अशी पळवत होता त्याच्यामुळे त्यांना कुठेच जायला मिळाला नसेल, त्यामुळे ते काका कुठेतरी झाडांमध्ये हलक होऊन आले होते। पण पांचड बाई माणूस मुद्दामून विचारत होता ढाई कुठे गेले होते कुठे गेले होते, हे 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 हे
हात धुवा आधी करून खिल्ली उडवत होता त्यांची. नालायक माणूस आहे रे हा. जेव्हा याची बायको प्रायव्हेट पार्ट्स खाजवून जेवण देत होती गेस्टला तेव्हा याला काहीच वाटलं नव्हतं का तिथे कावळा आला होता उडून उडून. तर बोलतो कसा, हे बघा आम्ही अॅनिमल लव्हर आहोत. कोणालाच वाटते ती चपाती भाजी आवडली नव्हती, सगळ्यांनी ते प्राण्यांनाच दिली होती. मोठा अॅनिमल लव्हर बोलतो स्वतःला. आय जवळ आली तर हटहट करत होता. बाई माणूस बाई माणूस, एवढे लोक जेवले तरी बाहेरचं खाणं काही बंद करत नाही. मॅगी भेळ आणि चाय न पिणारा किरकिडा चाय पित होता. किरकिडा बोलतो, चाय छान आहे, एकदम आळ्याची टेस्ट आली आहे. आळ्याची टेस्ट आली आहे? आळ्या आळ्या काय असते रे बाई माणसा. अरे चाय काय पित बसलायस, तुझ्या डोक्यात अळ्या पडल्यात त्या बघ आधी. कशाला रे, नको तिथे ल च्या जागी ळ वापरतोस. पुरा बायको दोघच खात होते, बाकीचे तोंड बघत होते यांचं. काय टाइमपास करत होते त्या स्टॉल वरती. नाकूजो बेबी हलकट लिंबू घेऊन होती तर किरकिडा बोलला, मला चाय हवी आहे. तर नाकूजो बेबी बोलते, कोकणात पहिला लिंबूच दिसतो. ए बाई ये नाकूजो बेबी, काय बोलतेस तू, तुझ्या जिबेला हाड, उगाच ना आमच्या कोकणाला बदनाम करू नकोस तू. मंडळी किरकिडा बोलतो, आमचे जेवढे भक्त यांच्याकडे खातील त्यांचे पैसे मी देणार, प्रत्येकी 50 ची लिमिट ठेवणार आहे. काय बोलायचं या किरकिड्याला, हा चिकट्या आशे भक्ती सारखा सगळीकडे वास काढत काढत फिरत असतो की कुठे मला फुकट मिळेल, आणि हा काय त्या गेस्टचे 50 रुपये देणार आहे. किरकिड्यासारखा मूर्ख माणूस दुनियेत मी आजपर्यंत बघितला नसेल. चला तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.